आज आपल्या इकडे कोरेगावमध्ये जे शहीद झाले किरदत, त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी, सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी मी आवर्जून आलो आहे. माझा इचलकरंजीला किसान आत्मनिर्भर यात्रा, त्या ठिकाणी माझी उपस्थिती आहे. आणि तिकडे जात असताना या ठिकाणी मला कळलं की शहीद किरदत यांचंही या ठिकाणी कोरेगावमध्ये जन्मगाव आहे. मग अशा वेळेला समजल्यानंतर या शहीदाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांच्या कुटुंबियांचं जाऊन सांत्वन करणं हे विरोधी पक्षनेता म्हणून मला या ठिकाणी आवश्यक वाटलं. कारण शेवटी सातारा असेल, कोल्हापूर, सांगली असेल किंवा रायगड रत्नागिरी, इकडे एक सैनिकी परंपरा आहे. माझ्याही या ठिकाणी कुटुंबाला सैनिकी परंपरा आहे. आजोबा, आमचे चुलते सगळे कुटुंब सैनिकात आहेत आणि त्याच्यामुळे त्या सैनिकांप्रती एक वेगळी अशी आस्था असल्याकारणाने मी आवर्जून त्या, मला वाटतं चिंचखेर ना का, चिंचनेर त्या ठिकाणी मी जातो आहे. सर, कोरोनाच्या लसीमध्ये डुकराची चरबीचा वापर केला जातो, त्यामुळे मुस्लिम समाजाने विरोध केलेला आहे असं सोशल मीडियावरती त्यालाच जोडून सर की त्या लसीचं कंटेन जाहीर करावं तरच आम्ही लस घेऊ असं बी त्यांच्याकडे एक खतवा काढणार नाही. अशा वेळेला आपण जातीपातीने धर्माच्या पलीकडे एक आपत्ती म्हणून पाहिलं पाहिजे. इथं आतला कुठले प्राणी, कुठले पक्षी, हे कुठल्या कुठल्या समाजाचे जाती धर्माची त्या ठिकाणी काही आस्थेचा विषय असू शकतात, श्रद्धेचा असू शकतात. परंतु या ठिकाणी जेव्हा आरोग्य हा विषय या ठिकाणी येतो आणि लसीची आज एवढी अत्यंत आवश्यकता आहे आणि त्यावेळेला आपल्या जीवापेक्षा मोठं काही नाही, मला वाटतं कुठल्याही समाजाने अशा प्रकारचा वाद करणं निरर्थक आहे आणि मुस्लिम समाजाने तर अजिबात करता कामा नये. कारण शेवटी आज लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जातीय भावना या संकटकाळीत त्या ठिकाणी उफाळून येणं बरं नाही. सर, सातारचा एक जो शिवस्मारकाचा विषय आहे, आपलेच भाजपचे नगरसेवक आहेत, त्यांनी एक तिथं रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची भेट, एक भेट असा तो शिल्प उभं केलेलं आहे, त्याला विरोध होतोय, तर त्याला विरोध होतोय, तर त्याबद्दल तुमचं मत? नाही, त्या विरोधाचं कारण काय मला माहीत नाही, परंतु अशा प्रकारचं शिल्प होत असेल तर विरोध या ठिकाणी होता कामा नये. कारण आपल्या अशा प्रकारची आपली दैवता असतील, संत असतील, यांचे आपण पुतळे असतील चौकाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जागवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामागे एक प्रेरणा आणि स्फूर्ती मिळत असते आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारला विरोध करणं योग्य नाही. तर का कशासाठी करतायत हे मी समजून घेईन. भाजपचे 40 आमदार फुटले जाणार आहेत असं सातत्यानं तुमच्यावर आरोप केला जातो. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील असा आरोप केला होता की आमच्याकडे आता भाजपचे अनेक आमदार संपर्कात आहेत, त्याबद्दल तुमचं मत? शिवेंद्रराजांची पण राष्ट्रवादीचे जे आहेत उपमुख्यमंत्री त्यांच्याशी भेट झालेली आहे. हे बघा, आपण गाठीभेटीवरनं कोण फुटणार जाणार असा अर्थ काढत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. गाठीभेटी राजकारणात त्या ठिकाणी होत असतात आणि मी आज आपल्याला अत्यंत दाव्यानं सांगतो, भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार फुटायचं काही कारण नाही, फुटणार नाही. इतर पक्षातनं जे नेते आलेत त्यांनी स्पष्ट 2 दिवसापूर्वी गणेश नायकांनी सांगितलं, शिवेंद्रराजे सगळ्यांनी सांगितलेलं आहे की कुठेही कोण जाणार नाही आणि थोडे दिवस वाट बघा, येणाऱ्या काळात कळेल कोण कोणाकडे जातं आहे ते. त्याच्यामुळं अशा प्रकारे तर प्रत्येकजण म्हणणार आमच्याकडे येणार, तुमच्याकडे जाणार. आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी एक राज्य देशातला नव्हे जगातला एक मोठा राष्ट्रीय पक्ष आहे, ज्याचा आज देशभरामध्ये प्रचंड लोकांचा जनाधार मिळतो आहे, सगळ्या निवडणुका जिंकतो आहे. ज्या पक्षाला भविष्य आहे, ज्या पक्षाला नरेंद्र मोदींसारखं एक प्रभावी नेतृत्व आहे, त्या पक्षातनं जायचं कारण काय? त्यामुळं क्षणिक त्या ठिकाणच्या आळवावरच्या पाण्यासारख्या असणाऱ्या गोष्टीच्या मृगजळाच्या मागे धावणार ही दीर्घकाळ टिकणाऱ्या राजकारणाच्या आणि पक्षाच्या मागे राहणार एवढं भान आणि जाणीव प्रत्येक आमदार किंवा नेत्याला नक्की आहे. खासदार संजय राऊतांनी देखील टीका केली होती आणि जाहीर त्यांनी सांगितलं होतं की लवकरच भाजप फुटणार आहे आणि भाजपच्या अनेक संपर्कात आमच्या आमदार आहेत आणि लवकरच तुम्हाला ते पाहायला मिळेल, तर त्याबद्दल तुमचं मत काय? लवकरच पाहू आपण आणि ते झाल्यावर मी तुमच्याशी बोलेन. साहेब, सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्यात सुरू, पण सातारा जिल्ह्यात एका गावातली मतदार दुसऱ्या गावात गेली असा प्रकार झालेला, तर त्याबद्दल तुमचं काय?
आणि दुसरं जम्मू काश्मीरमध्ये भाजपला बहुमत मिळालं, तसंच पश्चिम बंगालमध्ये जो प्रकार सुरू आहे त्याबाबतही तुमचं मत काय? आपण एक आता अत्यंत चांगला मुद्दा मांडलात की मतदार याद्यांचा घोळ मोठ्या प्रमाणावर आहे. मी आता महाबळेश्वरवरनं येत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी हीच तक्रार केली. मी जिल्हाधिकारी यांच्याशी त्या ठिकाणी बोललो. जिल्हाधिकाऱ्याने जी यादी दिली होती ती योग्य होती. नंतर तहसीलदारांनी पुन्हा दुसरी यादी करून जे त्या ग्रामपंचायतीच्या वार्डातच येत नाहीत असे दुसऱ्या लोकांचे त्या वार्डात नावं आलेली आहेत. आणि मी कलेक्टरना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तात्काळ या प्रकरणी लक्ष घालून, कारण जर त्या वार्डामध्ये तो मतदारच नसेल आणि जर त्याला दुसरीकडे नाव असेल तर कसं काय होणार? त्याच्यामुळे ज्या वार्डामध्ये तो राहतो मतदार यादीत तिथेच असायला पाहिजे. आता हे का कशासाठी झालं, काही नियोजित कोणाचा डाव आहे, या सगळ्या गोष्टीची चाचपणी करून योग्य ती कार्यवाही करावी असं मी जिल्हाधिकाऱ्यांना नुकतंच फोनवर सांगितलेलं आहे. सातारा जिल्ह्यातील शिवसेना मोठ्या ताकदीनं आता ग्रामपंचायत निवडणुका लढवणार आहेत, मात्र तिथं कुठंही महाविकास आघाडीचं त्यांचं एकमत दिसत नाही आहे, तर अशा वेळेला तुमचं त्यांच्यावर काय विधान असणार? शिवसेनेचं कसं झालं आहे, आता त्यांना फरफट झालेली आहे. त्यांना नाइलाज म्हणून महाविकास आघाडीत सत्तेत असल्यामुळे फरफटत जावं लागतं, इच्छा आहे की नाही मला माहीत नाही. आणि त्यांनी ताकद विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्यावर टीका करत असताना आमची एकतरी जागा आली, परंतु शिवसेनेची असलेली जागा येऊन शिवसेना ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे सत्ता आहे त्यांचं शून्य जागांवर त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला. आणि गावागावामध्ये राष्ट्रवादी पक्ष आहे, काँग्रेसचं अस्तित्व आहे, आणि यामध्ये आता शिवसेनेला किती स्पेस देणार हा महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे किती ताकदीनं लढतील, किती जागा लढतील, हाच खरा त्या ठिकाणी महत्त्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे.